शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणचा पाहणी दौरा करतात. आज धाराशिवमध्ये आणि अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी दौरा करतात. मुख्यमंत्र्यांकडून शेती नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. गारपीट ज्या या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः जाऊन या ठिकाणी दौरा करतात, पाहणी करतात. सटाणा बागलाणी या भागामध्ये शेतीचं झालेलं नुकसान पाहिलं. आज इथे पारनेर तालुक्यातलं हे वनकुटे गाव आहे, इथे देखील आपण सगळ्यांनीच पाहिलं की मिरची आहे, डाळिंब आहे, कांदा आहे, हे सगळे जी काही पिकं आहेत इथे तर ह्या शेतकऱ्यांनी अतिशय चांगलं म्हणजे सगळी पिकं जी आहेत या 25 एकरमध्ये मोठ्या प्रमाणावर चांगली मशागत करून या ठिकाणी मिरच्या आपण पाहिल्या, डाळिंबही पाहिले, कांद्याचं नुकसान झालेलं आहे. या गारपिटीमुळे बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. आणि मी परवाच्या दिवशीच मी जेव्हा लखनऊमध्ये होतो तिथूनच मी मुख्य सचिव आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की हे झालेलं जे गारपिटीमुळे नुकसान आहे ते तातडीने आपले सर्व अधिकारी किंबहुना स्वतः काही ठिकाणी जिल्हाधिकारी स्पॉट व्हिजिटला पंचनाम्याला स्वतः उपस्थित होते. गारपीट होतीये याच्यातून शेतकऱ्याला वाचव, प्रभू रामचंद्रकडे हेच मागणं मांडणं, त्यांच्यासारखं आम्ही दुसरं काय मागत नाही. आमचा उद्देश या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आमचा उद्देश आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, हे सरकार बळीराजाचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, त्यामुळे जे निर्णय आम्ही घेतले म्हणजे ते आतापर्यंतच्या 7-8 महिन्यामध्ये किंबहुना झालेल्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस आपले अर्थमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जर बजेट मांडलं त्याच्यामुळे त्यांना काय बोलावं काय सोडावं हे सुचतच नाही, त्यामुळे ते वाटेल ते आरोप करतात त्यांना करू द्या. पण म्हणून मी तिथे गेल्यानंतर बळीराजाची चिंता व्यक्त केली आणि तिथून अयोध्येतून रामलल्लाचा आशीर्वाद घेऊन आम्ही जे करतो ते बेधडक करतो, खुलेआम करतो, लपून छपून करत नाही. आणि जिथं आम्ही जातो तिथं तुमचे कॅमेरे पण येतात, ते अशा ठिकाणी जातात की ते तुम्ही पण जाऊ शकत नाही.